ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार प्रकरणामध्ये आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले ललित पाटील फरार होण्यामागे शिंदे गटाच्या दादा भुसेनचा हात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटानं केलाय यावर पुरावे सादर करा असं स्पष्टीकरण दादा भुसेंनी दिलंय दरम्यान ललित पाटील यांचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत शिंदे गटानं या फोटोची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे फोटोमध्ये दिसणारे दादा भुसे यांनीच ललित पाटीलला मातोश्रीवरती आणलं होतं असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय त्यामुळे आता या फोटोवरून राजकारण तापलंय तर ललित पाटील वरून ठाकरे गटाने दादा भुसेंवरती हल्ला बोल केला ललित पाटील आल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला शिंदे सरकार ही दादागिरी कधी मोडून काढणार असा सवाल संजय राऊतांनी केलाय मातोश्रीवरचा फोटो आहे अर्थात उद्धव साहेबही त्या फोटोमध्ये आहेत परंतु उद्धव साहेबांचं मातोश्रीवर असणं अत्यंत स्वाभाविक आहे परंतु एखादी व्यक्ती ज्या जिल्ह्यात ना आमच्याकडे येते मातोश्रीवर पद्धत अशी आहे की त्या जिल्ह्यातला बडा नेता किंवा त्या जिल्ह्यातली जी ऑथेंटिक असते व्यक्ती ती त्याला घेऊन येते ऑब्व्हियसली ललित पाटलांना मातोष्टीवर ना नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय हा ड्रगचा कारखाना चालू शकत नाही आणि ह्या पालकमंत्र्याला नाशिकच्या या ड्रगच्या पैशातून फार मोठे मदत मिळत होती आर्थिक मदत मिळत होती राजकारणासाठी अशा प्रकारची माहिती समोर येते त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी एकनाथ शिंदे खास करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये ड्रग्स माफियांना संरक्षण द्यायचा प्रयत्न तुमचा एक मंत्री करत असेल आणि त्याचं नाव दादा भुसे असेल तर ही दादागिरी तुम्ही कधी मोडून काढणार आहात पूर्णपणे ज्यांचे ज्यांचे आशीर्वाद आहेत त्यांची सी आय डी चौकशीची मागणी करणार आहे गृहमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे आरोग्यमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे आजपर्यंत ह्या दहा बारा दिवसामध्ये कुठली ॲक्शन आरोग्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतली नाही याचाच अर्थ हे ढम्म सरकार आहे हे ज जनतेचं सरकार नाही हे गुन्हेगारांचं सरकार आहे हे गुन्हेगारांना मदत करणारं सरकार आहे त्यामुळे आज गृहमंत्र्यांनी एकही शब्द फडणवीस साहेबांचा ह्याच्यामध्ये एकही बाईट दे त्यांनी दिलेलं नाही नाहीतर बाईट घेण्यात ते किती माहेर आहेत चौकात उभे राहत बाईट चालू होती मग आंग बिंग हलून बिलून सगळं करते एवढं होऊन ते हो काही करत नाही आज गोरगरिबाची मुलं मरतायत आणि हे बघत बसत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट